सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा एकदा नई जिंदगी परिसरात रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमुळे येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतला. यावेळी 3 पत्राशेड, काही भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या. दुकानाच्या दारासमोरील अनधिकृत फरशीकरणही निष्कासित करण्यात आले. सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरातील रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची बेधडक मोहीम राबवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह बेधडक अशी कारवाई नियमितपणे सुरू आहे. दरम्यान यापूर्वी शुक्रवारी नई जिंदगी परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली होती. आज पुन्हा सोमवारी महापालिकेकडून ही मोहीम राबवण्यात आली. नई जिंदगी येथील मुख्य रस्ता 80 फूट रुंदीचा आहे. या रस्त्यावर साधारणतः 20 ते 25 फूट अतिक्रमण करण्यात आले. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे महापालिका प्रशासनाकडून पुन्हा या ठिकाणी बेधडक कारवाई हाती घेण्यात आली. दुकानासमोर अनधिकृतपणे मारण्यात आलेले पत्राशेड, बांधण्यात आलेल्या भिंती जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच दुकानाच्या दारात करण्यात आलेले फरशीकरण आणि काँक्रीटीकरणही निष्कासित करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 3 पत्राशेड आणि अनधिकृत बांधण्यात आलेल्या काही भिंती जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसेच एक पानटपरीही जप्त करण्यात आली अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नई जिंदगी या विभागामध्ये जे रोडला अडचण केलेले आहेत, जे फुटपाथवर आपले दुकाने थाटलेले आहेत आणि त्यांनी नागरिकांना आणि वाहतुकीला अडचण निर्माण केलेल्या आहेत, अशा लोकांचं अतिक्रमण केलेल्या लोकांचे गेल्या शुक्रवारी पण करण्यात आलेलं आहे. जे लोक आपले दुकान आहेत त्या दुकानाच्या समोर जवळजवळ 10-20 फुटाचे पत्रे मारून रोडला एक प्रकारे अडचण निर्माण केली होती, वाहतुकीला अडचण निर्माण केली होती. त्या अनुषंगाने नागरिकांच्या पत्राच्या अनुषंगाने आजची नई जिंदगीमधली कारवाई करण्यात आलेली आहे. माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम, त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त मच्छिंद्र घोलप साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही ज्या लोकांनी पत्र दिले त्या पत्राच्या अनुषंगाने
नई जिंदगी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे रोडला त्यांचेच अतिक्रमण काढलेले आहेत. अनधिकृतपणे कोण अतिक्रमण केलं होतं त्यांचेच अतिक्रमण काढून आम्ही रोड व्यवस्थित व्हावा ही आमची अपेक्षा आहे. नागरिकांच्या मनातून पण हीच भावना आहे की जे जे रोडला अडचण केलेले आहेत त्यांच्या अतिक्रमण काढून आम्हाला रोड मोकळा करून द्यावा ही अपेक्षा असल्यामुळं आम्ही गेल्या शुक्रवारी ही अतिक्रमणची मोहीम हाती घेतली. त्याचप्रमाणे आम्ही गेल्या शुक्रवारी बऱ्याच लोकांना सांगितलं की बाबा आम्ही सोमवारी येणार आहे, सोमवारी यायच्या अगोदर तुम्ही सर्व आपल्या दुकानासमोर जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या, अन्यथा आपलं मालाचं किंवा इतर साहित्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या, अशा प्रकारे सूचना देऊन गेलो होतो. त्या सूचनेला मान देऊन बऱ्याच लोकांनी आपले जे अतिक्रमण केले होते त्यांनी संपूर्ण काढून घेतलेलं आहे. इथल्या नागरिकांचा पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे, पत्रकार बंधूंचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. तुम्ही नोटीस आहे ना? नोटीस अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आम्ही नोटीस देऊ शकत नाही, कारण जे महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर जे अतिक्रमण करतात अशा लोकांना अतिक्रमण विभागाकडून नोटीस द्यायचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे हे अतिक्रमण आम्ही काढलेलं आहे. नोटीस कोणाला देता येते? कोणाला देता येते म्हणजे हद्दवाड भागामध्येच हे कारवाई आहे का पूर्ण शहरामध्ये होणार? हद्दवाड भागामध्ये असा आम्ही येतो पुरस्कार, हद्दवाड भागामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. सोलापूर शहरामध्ये गेल्या 22 तारखेपासून माझ्या हातात चार्ज दिलेला आहे अतिक्रमणचा, तेव्हापासून तुम्ही सर्व वृत्तवाहिन्या वृत्तपत्र हे सर्व बघा तुम्ही की आम्ही एकाच ठिकाणी किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणी असं जाणून बुजून कारवाई करतो अशातला भाग नाही. आम्ही सोलापूर शहरामध्ये नवीपेठ हिरे असेल, बेगमपेठ हिरे असेल, कुंभारवेस असेल, कोंतम चौक असेल, मधला मारुती असेल, अशा सर्व ठिकाणी अतिक्रमण ज्यांनी ज्यांनी केलं त्या अतिक्रमण आम्ही काढण्याचा 100% आतोनात प्रयत्न करत आहोत. आणि नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पण आम्ही सांगत आहोत की आपण अतिक्रमण करून महानगरपालिकेला आम्हाला कारवाई करायला भाग पाडू नका, हे आम्ही नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती केलेली आहे. अधिकृत पार्किंगला दिलेली आहे ती पार्किंगची जागा आम्ही काढू शकत नाही. अधिकृत ज्यांना आम्ही टेंडर काढून अनधिकृत जे पार्किंग आहे त्या अनधिकृत पार्किंगची आम्ही अतिक्रमणच्या मोहिमेमार्फत आम्ही ते काढून टाकतो, किंवा जे कोणी अतिक्रमण केलेलं असेल ते आम्ही काढून टाकतो.